फक्त या गोष्टी करा, तुम्ही तुमचं दुःख विसराल आणि सतत आनंदी राहाल. एक, रिकामं मन हे शैतानाचं घर असतं, त्यासाठी स्वतःला आवडते छंदामध्ये गुंतवा, सतत काही ना काही करत राहा. दोन, रोजचं काम करताना आवडीचं गाणं बॅकग्राऊंडला चालू असू द्या, आवडतं गाणं पुन्हा पुन्हा ऐका आणि गुणगुणत राहा. तीन, चिडचिडेपणा डोक्याला आठ्या पडणारा स्वभाव उकडून टाका, मनाला सतत शांत व प्रसन्न राहण्याची सूचना द्या. चार, दुसऱ्याचे यश पाहून घाबरून जाऊ नका आणि दुसऱ्याच्या प्रगतीवर जळू देखील नका. पाच, तुमच्या कार्यात सहाय्य न करणाऱ्यांकडे मदत न करणाऱ्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष करा. सहा, कोणत्याही विषयावर अतिविचार करणं थांबवा. सात, महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टीवर वेळ वाया घालवू नका. आठ, आज दिवसभरात काहीतरी चांगलं होणार आहे ही सूचना सकाळी उठल्याबरोबर आपल्या मनाला 5 ते 10 वेळा द्या. तुम्ही दिवसभर आनंदी राहाल. नऊ, समोरच्या माणसातील चांगल्या गोष्टी दाखवून त्याला प्रोत्साहित करा, म्हणजे त्याच्या मनातला आनंद वाढला तर आपणही आनंदी होतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःबद्दल कमी बोला. 10, चांगल्या विचारांचे एखादे पुस्तक स्वतःजवळ बाळगा आणि त्यातला एखादा विचार घेऊन आत्मचिंतन करा. 11, आपल्या चालण्याची गती वाढवा, ताट मानेने स्मित हास्य करून आवडत्या पेहरावात समाजात वावरा. 12, लहान मुलांमध्ये मिसळा आणि काही काळ त्यांच्यासारखेच होऊन वावरा. 13, जास्तीत जास्त शुद्ध हवा शरीरात जाईल याची काळजी घ्या व दीर्घ श्वसन करा. 14, स्वतःच्या चांगल्या पेहरावातील एखादा आवडता फोटो सतत नजरेत येईल अशा ठिकाणी ठेवा. 15, एखादी बाग, देऊळ, नैसर्गिक वातावरणाच्या ठिकाणी प्रसन्नता अनुभवत 10-15 मिनिटे घालवा. 16, नकारात्मक शब्दांचा वापर पूर्णपणे टाळा, उत्साहपूर्ण व चांगल्या शब्दांचा वापर रोजच्या जीवनात करा. 17, विनोदी सिरियल पाहताना खळखळून हसा आणि शरीराची हालचाल होऊ द्या. 18, दुसरे आपल्याबद्दल काय काय बोलतात याचा विचार पूर्णपणे थांबवा. 19, दुसऱ्याबरोबर आपली स्वतःची तुलना करणं थांबवा आणि तुम्ही जसे आहात तसेच स्वतःला स्वीकारा. 20, भविष्याचा अतिविचार करणं थांबवा. 21, पुरेशी आणि शांत झोप घ्या, त्यामुळे तुम्हाला दिवसभर प्रसन्न वाटेल. 22, दररोज व्यायाम करा. व्यायाम करणं म्हणजे आर्थिक बचत करणं आहे, त्या तुम्हाला होणाऱ्या विविध आजारांना थांबवणं आहे. 23, ज्या गोष्टी तुम्हाला पटत नाहीत त्याला स्पष्ट नाही म्हणायला शिका, त्यावर नंतर विचार करत कुढत बसू नका. 24, दिवसातील काही वेळ स्वतःसाठी ठेवा. 25, नेहमी सकारात्मक पॉझिटिव्ह विचार करा, निगेटिव्ह विचारांच्या माणसापासून नेहमी दूर राहा. 26, आपल्या आवडत्या व्यक्तीचा नेहमी विचार करा. 27, ताणतणावापासून दूर राहा. 28, दररोज 20 ते 25 मिनिट उन्हामध्ये फिरा, त्यामुळे शरीराला विटॅमिन डी मिळते आणि विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे सुद्धा आपल्याला ताणतणाव वाढतो. 29, घरामध्ये कुत्रा किंवा मांजर पाळल्याने आपल्याला आनंद निश्चितच वाढतो. 30, दुसऱ्याला माफ करायला शिका आणि माफी मागायलाही शिका, त्यामुळे आपल्याला त्रास होत नाही. क्षमा करणं आणि क्षमा करणं यावर विश्वास ठेवा. 31, तुमच्या इच्छेनुसार तुमच्या आवडीचं काम करा किंवा कोणतेही काम करताना मनापासून करा. 32, कधीही रिकामं राहू नका, काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. 33, दुसरं कोणी आपले लाड करेल याची वाट पाहत बसू नका, आपणच आपले स्वतःचे लाड करा. 34, इतरांशी स्वतःची तुलना कधीही करू नका. 35, वर्तमान काळात जगा भूतकाळ आठवून पश्चाताप करणे आणि भविष्यकाळाचा विचार करणे थांबवा. 36, ध्येय निश्चित करा आणि त्याच दिशेने कार्य करा. मनामध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देऊ नका. या गोष्टींचं जर तुम्ही पालन केलं तर तुम्ही निश्चितच तुमच्या जीवनामध्ये आनंदी राहाल. आणि असेच चांगले विचार ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. Thank you so much.